सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मलिकवाड मधून देणार जास्तीत जास्त लीड, अण्णासाहेब जोल्ले यांना सर्व स्तरातून पाठिंबा. चिकोडी सदलगा मतदारसंघातील अण्णासाहेब जोल्ले यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने येथून जोल्ले यांना मलिकवाड मधून जास्तीत जास्त लीड देणार असं मत ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं. मलिकवाड येथील भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. जोल्ले कुटुंबियांनी आजपर्यंत केलेले सामाजिक कार्य, चिकोडी सदलगा मतदारसंघासाठी अण्णासाहेब जोल्ले यांचा अजेंडा याची सविस्तर माहिती मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे अण्णासाहेब जोल्ले यांना मलिकवाडमधून जास्तीत जास्त लीड मिळेल अशी अपेक्षा ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, आमची आज प्रचाराची ही तिसरी फेरी आहे. मलिकवाडमधून वाढता प्रतिसाद आम्हाला मिळत आहे असं मत राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं. यावेळी मलिकवाडमधून संस्थेचे संस्थापक एडी इंगळे, सुनील देशपांडे, संजय वडगावे, अक्षय इंगळे, प्रदीप देशपांडे, धनाजीराव पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी मलिकवाडहून संभाजीराव थोरात. आपली गाव भाग मध्ये पूर्ण आजच्या दिवशी कम्प्लीट करत आहे. त्याचबरोबर आपल्या उमेदवार अण्णासाहेब जिल्हे यांना जास्तीत जास्त मतांना आपण विजयी करायचं. काँग्रेस कार्यकर्ते विकासाच्या मुद्द्यावर मत मागतात, तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मागता? आम्ही विकास तर आपला सर्वांचा हेतूच पाहिजे आणि हा मूळ मुद्दाच आहे. विकास हा काँग्रेस हा विकासाच्या मुद्द्यावर मागू देत आम्ही विकास. काँग्रेस आतापर्यंत जे काय झालेलं आहे की काँग्रेस हा फक्त सार्वजनिक कामं, त्याच्यावर रोड किंवा समुदाय भवन या सरावी ह्याच्यासाठी मर्यादित राहिलं आहे. पण आपण जे आहे ते सर्व हे सर्व रस्ते असू देत, समुदाय भवन असू देत, त्याचबरोबर वैयक्तिक कामं, रोजगार, जो युवकांना रोजगार देण्याचं काम आमचा पक्ष, आमचे उमेदवार जास्तीत जास्त यामध्ये लीड आहेत. आणि आमचे जे इथलं काम होणार आहे, ज्याची ज्यांनी MLC मध्ये असू देत, भारतीय जनता पक्षाची जे MLC असू देत, त्यांनी इथे जे काम केलं ते अतिशय क्वालिटी काम केलेलं आहे. तुम्ही काँग्रेसचे उमेदवार जे काम करतात, आमदार वगैरे, त्यांची कामाची क्वालिटी नसते असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मी असं म्हणत नाही की त्यांनी काय करावं की क्लास 1 कॉन्ट्रॅक्टरलाच काम द्यावं, कारण ती क्वालिटी तपासणी. प्रतिसाद मिळत आहे आणि एक म्हणजे कसं आहे, मोदीजींचं जे स्वप्न होतं की प्रत्येक घरपती एक असं एक युवक नाही एक युवक असं म्हणजे काम केलं पाहिजे, हातात घेऊन रोजगार केला पाहिजे. ते आता तेच पॅटर्न अण्णासाहेब जोल्ले राबवत आहेत. त्यांनी घरपती एक असं युवाला रोजगार देऊन त्यांचं जे काय हे आहे पुढचं त्याला आम्ही एकदम म्हणजे युवांचं प्रतिसाद चांगले मिळत आहेत. या वेळेला ह्याच्यातील समाजातील सगळा वर्ग भाजपच्या बाजून आहे की फक्त युवा पिढी तेवढीच भाजपच्या बाजून आहे, बाकी सगळे कार्यकर्ते काँग्रेसच्या बाजून, असं काय? असं काही म्हणता येणार नाही. कारण का, गेल्या 10 वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं म्हणजे ठोस असा उमेदवार प्रतिस्पर्धी चांगला म्हणजे निवडणूक लढवावा आणि सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा असा उमेदवार मिळाला नाही. आत्ताच्या ह्या अण्णासाहेब जोल्ल्यांच्या रूपानं मतदारसंघाला ठोस असा उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या वतीने मिळाला आहे. त्याच्यामुळे हा इतका बदल आणि लोकांच्या मनात देखील काय झालं आहे, 10 वर्षात आता अण्णासाहेब जोल्ल्यांचा इथं संपर्क नाही खरं आहे, तरी देखील इथनं पुढं त्यांची वैयक्तिक कौटुंबिक जी म्हणजे एक शाश्वत कामं जी करायची आहेत. कारण कसं आहे, कुठलीही सत्ता असू दे, कुठलंही सरकार असू दे, आमदार फंडातून जी काही किंवा मंत्री मिनिस्टर फंडातून जी कामं होणार आहे ती होतच आहे.